नमस्कार शेतकरी बंधुबगिनिनो कृषीविषयक शे कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी द्राक्ष पीक जगभरात याचं उत्पादन घेतलं जातं याच द्राक्ष पिकाचं संवेदनशील अशा या पिकाचं उत्पादन घेण्याकरिता शास्त्रीय पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत आजचा आपला विषय प्रतिकूल हवामानात द्राक्ष शेतीत प्लास्टिक आच्छादनाचा वापर आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील फळ शास्त्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत निकुंभे नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो द्राक्षाची सद्यस्थिती राज्यातली काय आहे द्राक्ष खूप महत्त्वाचे पीक आहे महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक काही आपण भाग जर घेतला तर तो म्हणजे मिझोराम आहे त्याचबरोबर तुमचे ईशान्येकडील जे काही अजून स्टेट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे द्राक्ष उत्पादन घेतले जात आहे काही भाग तेलंगणाचा आहे आंध्राचा आहे या गोष्टीचा विचार जर आपण केला तर मागे चार या पाच किंवा सहा वर्षाचा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पावसाची खूप मोठी तफावत आपल्याला दिसते काय तर कधीकधी -कधी जास्त पाऊस येतो आहे अवेळी पाऊस येतो आहे गारपीट होते आणि यामुळे त्या ठिकाणी छाटणीनंतर कधीकधी चांगले फुटवे येण्यास प्रॉब्लेम येतो आहे फुटवे जर चांगले आले तर त्या ठिकाणी फुलोरा जे येतो तो फुलोरा फळ फुल गळ होते त्या ठिकाणी फुलोरा त्या ठिकाणी कूज होते चांगला फुलोरा जर असेल तर त्या ठिकाणी चांगल्या मनी आल्या पण त्या ठिकाणी म पाणी उतरण्याच्या कंडिशनमध्ये त्या अवस्थेमध्ये जर गारपीट झाली तर त्या ठिकाणी क्रॅकिंग होते म्हणजे आपण म्हणतो मन मनी तडकणे त्यामुळे शंभर सुद्धा क्रॉप या ठिकाणी लॉस होत आहे तर या अशा अनेक समस्या आज द्राक्षामध्ये आपल्यास पाहाव्यास मिळतात आपल्या राज्यामध्ये साधारणपणे या पिकाचं व्यवस्थापन कसं केलं जातं तर महाराष्ट्रामध्ये आपण जर के म्हटलं तर हवामान जे आहे ते आपलं उष्णकटिबंधीय आहे ट्रॉपिकल क्लायमेट आपण त्या ठिकाणी म्हणतो तर आपल्याकडे दोनदा छाटणी होते आणि एकदाच हे क्रॉप घेतलं जातं म्हणजे फळं एकदाच घेतली जाते आपण जर साऊथ आणि नॉर्थ इंडियाचा विचार केला भारताचा विचार केला तर त्या ठिकाणी दोनदा छाटणी होते आणि दोनदा त्या ठिकाणी क्रॉप घेतलं जातं आप आपल्याकडे आपण दोनदा छाटणी घेतो आणि एकदाच क्रॉप घेत द्राक्ष छाटणी जी आहे याचं एकूण जे काही नियोजन करत असतो तर त्यातल्या मुळात काय प्रामुख्याने आपण म्हणतो दो की ख दोन प्रकारच्या छाटणी आहेत एक आहे तुमची एप्रिल एप्रिलपूर्णिंग खरड छाटणी म्हणतो दुसरी आहे तुमची ऑक्टोबर पूर्णिंग त्याला आपण म्हणतो फळ छाटणी या छाटणीच्या नंतर समजा त्या ठिकाणी एप्रिल एप्रिलपूर्णिंग आहे नवीन फुटवा येत असेल अशा वेळेस जर हवामानामध्ये बदल झाला जास्त पाऊस झाला गारपीट झाली तर बागांना त्या ठिकाणी डॅमेज होतो त्या ठिकाणी इजा पोहोचते त्यावेळेला त्या ठिकाणी जे बर्ड डिफ्रेशेशन म्हणतो आपण फळधारणा जे आतमध्ये होतच ते होत नाही ती जरी झाली असेल जर तर ऑक्टोबर पुन्हा नंतर जर पाऊस आला तर त्या ठिकाणी आपण म्हणतो की फुलोराकूज किंवा मनात मणी तडकणे अशा अनेक समस्या त्या ठिकाणी येत आहेत ह्या प्रामुख्याने छाटणीमध्ये या समस्या आपल्याला पाहाव्यास मिळतात घड जिरणी असेल किंवा मग जे काही मनुके असतील किंवा फुलोरा असतील त्याचे कूज होते जे आपण की सद्यस्थितीमध्ये उपाययोजना किंवा याच्या नियंत्रणासाठी म्हणून आपल्याला काय उपाययोजना करायला हव्या एकाच वेळेला छाटणी होत असेल आणि त्यावेळेला जर क्लायमेट व्यवस्थित नसेल तर मग आपल्याला विचार करता येईल की याचे व्यवस्थापन व्यवस्थापन म्हणजे काय की बदलत्या हवामानामध्ये आपल्याला जे वाण म्हणतो आपण द्राक्षाचं ते चांगलं आपल्याला सिलेक्शन करावं लागेल ते चांगलं घ्यावं लागेल काय तर ते टॉलरंट असायला पाहिजे जेणेकरून जर पाऊस जास्त असेल हेलस्टॉम जास्त असेल तर त्यावेळेला ते त्या ठिकाणी टिकाव धरू शकेल ती जर व्हरायटी नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी ज्या छाटणीच्या ज्या आपल्या अवस्था आहेत जी वेळ आहे ती आपल्याला बदल करावं लागेल म्हणजेच काय की समजा आपण एप्रिलमध्ये करतो किंवा ऑक्टोबर छाटणी करतो फळ छाटणीचा जर विचार केला तर आपण जुलै किंवा सप्टेंबरमध्ये जर केलं तर जे आपलं पीक आहे ते आपलं पीक जानेवारी किंवा फेब्रुवा फेब्रुवारीमध्ये तर डिसेंबरमध्येच आपलं ते परिपक्व होईल आणि त्याचा फायदा असं होईल की आपल्याला मार्केटमध्ये चांगलं ते देता येईल वेळेवरती भाव पण चांगला मिळेल आणि दुसरा असा आहे की जर आपल्याला ह्या गोष्टी अजून चांगल्या प्रकाराचे करायचं असतील तारखा पुढे मागे करायचं असतील तर मला वाटतं प्लास्टिक आच्छादनाचा वापर करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो मग हा एकमेव पर्याय आहे का किंवा त्याचं महत्त्व या पर्यायाचं काय आहे व्हरायटी द्राक्षामध्ये खूप आहेत काही व्हरायटीज ह्या तुमच्या निर्यातीसाठी प्रिफर करतात जसं तुमचं क्रिमसन सिडला आहे सिडलेस आहे थॉम्सन सिडलेस आहे नानासाहेब पर्पल आहे परंतु काही व्हरायटी काय आहेत की त्या संवेदनशील आहेत त्या चांगल्याच हवा चांगल्या प्रकारे जेव्हा हवामान असेल त्यावेळेला ते चांगलं उत्पन्न नाही पण आपण म्हणतो की पाच सहा वर्षामध्ये पावसाचं किंवा उष्णतेचे प्रमाण हे खूप म्हणजे याच्यामध्ये तफावते आहे हो। तर अशा क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये मला वाटतं की आपल्या ज्या भारतातील व्हरायटी आहेत त्या व्हरायटीचं चांगलं गुणवत्तापूर्वक असं उत्पादन येण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा जर आपल्याला वापर केला तर जे आपलं नुकसान होतं मी म्हटलं की जवळपास शंभर सुद्धा नुकसान होऊ शकतं हो। तर प्लास्टिक आच्छादनाद्वारे आपण ते टाळता येऊ शकतो आपल्याला या आच्छादनाबद्दल बोलायचं झालं तर याही व्यतिरिक्त अजून कोणकोणते याच्यामध्ये दे फायदे आहेत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये जो अभ्यास झाला त्या अभ्यासा अंती आम्हाला असं सांगता येतं की ओपन कंडिशन आहे तुमचं एक हेलनेट आहे आणि एक प्लास्टिक आच्छादन आहे ओपन कंडिशन आणि प्लास्टिक आच्छादनाचा जर विचार केला आपण तर पहिलं काय तर एकसारखे फुटवे नये ही जी समस्या होती बदलत्या हवामानामध्ये ती प्लास्टिक आच्छादनामुळे काय होते आपल्याला नियंत्रित करतायत चांगल्या प्रकारे स्प्राउटिंग होते चांगल्या प्रकारे फुटी येतात आणि एकसारखे येतात दुसरा असा फायदा आहे त्या ठिकाणी जे तापमानात बदल होत आहे तापमानमध्ये बदल झाला म्हणजेच काय की जी ग्रोथ आहे वाईनची वेलीची त्याच्यामध्ये आपल्याला तफावत असते ती त्याच्यावरसुद्धा आपण नियंत्रित करू शकतो दुसरं मगाशी तुम्हाला सांगितलं की अतिपाऊस आला किंवा गारपीट झाली त्यामुळे वेली ह्या डॅमेज होतात हो त्यांना इंजुरी होते तर त्या ठिकाणी वेलीचं आपण खोड असेल ओलांडा असेल किंवा नवीन जे आलेले फुटवे असतील त्याचा आपण बचाव ह्या प्लास्टिक आच्छादनाद्वारे करू शकतो त्याचबरोबर आपण जर पुढे जाऊन म्हटलं की क्वालिटी ओपन कंडिशन आणि प्लास्टिक आच्छादनामध्ये आपण जर विचार केला तर प्लास्टिक आच्छादनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे अशी उत्तम अशी आपल्याला गुणवत्तापूर्वक असं उत्पादन घेता येऊ शकते अर्ली प्रॉडक्शन घेतलं तर मार्केट आपण म्हणता येईल की युरोपियन युनियन जे आहे ते एक प्रमुख एक्सपोर्टसाठी मार्केट आहे त्याचा विंडो कोणता असतो फेब्रुवारी ते एप्रिल पण त्याच दरम्यान आज होतं असं आहे की इतर जे देश देश आहेत पेरू असेल चिली असेल तुमचा साऊथ आफ्रिका असेल दक्षिण आफ्रिका ह्याचासुद्धा माल त्याच दरम्यान त्या त्या ठिकाणी येऊ लागले आणि भारताचे जे शेतकरी आहेत त्यांना एक टफ कॉम्पिटिशन निर्माण झाले अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला तारखा चेंज करावं लागतील काय चेंज करावं लागतील की आपल्याला एकीकडे हवामानामध्ये सुद्धा एक आपल्याला काय नियंत्रित नियंत्रित असं क्रॉप घ्यायचं आहे आणि दुसरं म्हटलं येईल की आपल्याला त्या मार्केटमध्ये सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये उतरायचे आहे okay. अर्ली क्रॉप जर आले अर्ली मार्केट जर तुम्ही साधली तर तुम्हाला नक्कीच भाव चांगला मिळेल okay. आणि हे कधी होऊ शकतं समजा आपण हे प्लास्टिक आच्छादनासारखा जर शास्त्रोक्त तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला तर नक्कीच आपल्याला द्राक्ष शेती सोपी होऊ शकते रोगांच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणामध्ये किंवा एकूण त्या व्यवस्थापनामध्ये या आच्छादनाचा फायदा होतो का उष्णता जास्त झाली म्हणजेच काय त्या ठिकाणी रोग असतील ते वाढत असतात उदाहरणार्थ कोणता केवढा रोग हो आपण त्याला डावणी बिल्ड्यू म्हणतो प्लास्टिक आच्छादनाचा आणि ओपन कंडिशनचा जर आपण कम्पेअर केलं तर डावणीचा प्रादुर्भाव आम्हाला कमी दिसला ठीक आहे म्हणजेच काय आपण म्हणत होतो की त्या ठिकाणी जी फुलगळ असते फुलोराचा जो कूज होत असते या डावणी मुलडूमध्ये त्याचं प्रमाण कमी मिळालं पाड पावडरी मिल्डू थोडाफार येत असतो परंतु नियंत्रित द्राक्ष संशोधन केंद्र यांनी जे शेड्यूल दिले आहे शेतकऱ्यांना ते जर आपण फॉलो केलं त्याच्या पाठोपाठ आपण त्या ठिकाणी जर बायोलॉजिकल म्हणजे आपण काय म्हणतो आजकाल की के केमिकलचा वापर कमी करून आपण जे बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स आहेत कोणते तुमचं बॅसिलस असेल ट्रायकोडर्मा असेल ॲम्पेलोमायसिस असेल याचासुद्धा आपण वापर केला वेळोवेळी तर नक्कीच पावडरी असेल किंवा केवळा रोग असेल याच्यावरती आपण नियंत्रण करता येते त्याचबरोबर दुसरं म्हटलं तुम्ही की वे वेगवेगळे जे कीड असेल पिठ्या ढेकून ही एक मोठी समस्या आजकाल झालेली आहे त्याचसोबत त्या ठिकाणी म्हणतो आपण लाल लालकोडी या दोन्ही किडींमध्ये त्या ठिकाणी हे पंखही नाहीत म्हणजे उडू शकत नाही ओपन कंडिशनमध्ये काय आहे की हवेच्या जोरामुळे ह्या एका वेली वरून दुसऱ्या वेलीमध्ये इझिली जाऊ शकता ओपन कंडिशनमध्ये काय आहे की जास्त म्हणजे हवा जास्त प्रमाणात येत नाही पाहिजे तशी ठीक आहे थोडी आपण कंट्रोल करत असतो तर याच जे प्रमाण आहे एका वेलीपासून दुसऱ्या वेलीपर्यंत जाण्याचं प्रमाण हे कमी होत असते म्हणजेच काय इनडायरेक्टली इन्फेक्शन असेल इन्फेस्टेशन असेल ते कमी आहे अच्छा इत्यादी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला फायदेशीर गोष्टी आपल्याला प्लास्टिक कव्हरमध्ये दिसतात हे आच्छादन आपल्याला करायचं झालं तर मग साधारण किती खर्च येतो दोन या ठिकाणी आपल्याला याची जे खर्च आहे याच्यामध्ये सांगता येतील दोन बिंदू पहिला बिंदू आहे की एक म्हणजे याला सपोर्ट द्यावा लागतो सपोर्ट कोणता की आपल्याला प्लास्टिक आच्छादन हे वरून करायचं आहे हे हे मल्चिंगसारखं नाही की आपण खाली लावून दिलं नाही असं नाही वरून करत असताना याला एक सपोर्ट द्यावा लागतो आपल्याकडे एक्झिस्टिंग जी, जी जी आता ट्रेली सिस्टम आहे समजा वाय सिस्टम तिला जर आपण जर सपोर्ट केला तर त्या ठिकाणी खर्च येईल आपला जवळपास अडीच ते ला तीन लाख रुपये नव्याने जर आपल्याला त्या ठिकाणी सपोर्टिंग सिस्टम उभी करायची असेल तर त्या ठिकाणी त्याचा खर्च जाईल कमीत कमी तीन ते चार लाख रुपये आणि राहिला तुमचा प्लास्टिक कव्हरचा बघा आजचा विचार आपण जर केला तर जे काही आता म्हणतो हो आपण फॅब्रिकेटेड प्लास्टिक ज्याची चांगलं गुणवत्तापूर्वक हे सध्या तरी बाहेरून देशात आपल्याकडे येत आहे देश कोणते इस्रायल असेल इटली असेल हे जे देश आहेत ते आपल्याला सप्लाय करत आहेत आणि काही द्राक्ष बागायतदार उत्तम प्रकारे ते वापरायलासुद्धा लागलेत आणि आपण जर देशी वापर केला तर देशी जे प्लास्टिक आहे आपल्या भारतात जे तयार होत आहे त्याची थोडी कॉस्ट कमी आहे बाहेरचा जर आपण वापर केला प्लास्टिकचा एका एकरासाठी कमीत कमी पाच ते सहा हजार वर्ग मीटर एवढं त्या ठिकाणी प्लास्टिक लागते आणि त्याची जी रुंदी असेल ती कमीत कमी तीन मीटर ठीक आहे त्याचा खर्च येईल तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये आणि जर आपलं भारतात नि तयार होणारं जर प्लास्टिक असेल तर त्याचा कमीत कमी चार ते साडेचार लाख रुपये एवढा खर्च येईल म्हणजेच प्लास्टिक आच्छादनाचा प्रति एकर खर्च नवीन जर करायचा असेल पूर्णतः तर त्याचा आठ ते नऊ लाख रुपये येईल आणि आहेत त्या ट्रेलिस सिस्टम वापरून करून करायचं असेल तर त्याचा आपल्याला सहा ते सात लाख रुपये एवढा खर्च आपल्या बागेच्या नुसार आपल्या वातावरणानुसार त्यानुसार जर आच्छादनाचा प्रकार ठरवायचा असेल तर मग तसे काही प्रकार असतात का राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये जो अभ्यास करण्यात आला त्याच्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आली तर जे प्लास्टिक आहे त्याची गुणवत्ता काय असावी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असं नाही की मार्केटमध्ये कुठलंही प्लास्टिक आहे ते आपण वापरू शकतो नाही आपण म्हणतो की शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं गुणवत्ता कशी असावी अभ्यासादरम्यान आम्हाला असं निर्देशनात आलं की प्रतिवर्ग मीटर त्या प्लास्टिकचं वजन हे कमीत कमी एकशे चाळीस ते दीडशे ग्राम असायला पाहिजे याच्यापेक्षा जास्तही असणं गरजेचं नाही किंवा याच्यापेक्षा कमी असणं गरजेचं नाही तुमचं जे प्लास्टिक आहे ते कसं पाहिजे ओव्हन लॅमिनेटेड आणि ते फॅब्रिकेटेड म्हणजे काय कापडासारखं विललेलं असलालं पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी जे प्रकाश असेल सूर्यप्रकाश तो सूर्यप्रकाश ज्यावेळेला ट्रान्सफर होईल ट्रान्सफर होईल त्याचं कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के प्रकाश हा त्या ठिकाणी ट्रान्सफर होणं गरजेचं आहे तो प्रकाश ट्रान्सफर झाल्यानंतर आजच्या कॅनोपीमध्ये डिस्ट्रीब्युशन आपण म्हणतो की त्याचा प्रसार तो कमीत कमी पासष्ट ते सत्तर टक्के असणं गरजेचं आहे हे गुण खूप महत्वाचे आहेत आणि त्यानंतर सांगतील आपल्याला की आपण वेगवेगळे स्प्रे करतो खास करून सल्फर स्प्रे पावडरी मिल्डो वगैरे रोखण्यासाठी तर तो जेव्हा स्प्रे करू तर आपलं जे प्लास्टिक आहे ठराविक तुमचं तीन ते चार फीटपर्यंत आहे म्हणजे वेलीच्या तीन ते चार फीट उंच आहे स्प्रे जर आपण केला तर स्प्रे त्या ठिकाणी लागत राहील ठीक आहे स्प्रेचा कॉन्टॅक्ट झाला किंवा त्या ठिकाणी त्याचे सिंतुडे जर उडाले तर सल सल्फर हे खराब करू शकतं प्लास्टिकला तर ते अँटी सल्फर प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे अच्छा म्हणजे सल्फर जरी आपण स्प्रे केले वेगवेगळे तर ते त्याच्यामध्ये टिकाऊ धरेल दुसरं त्या ठिकाणी अँटी डस्ट धूळ जे असायला पाहिजे ते धूळ त्या ठिकाणी साचता कामा नाही तिसरं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जी थर्मिसिटी म्हणजे उष्णता आहे ती कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के उष्णता बाहेरच्या तापमानापेक्षा कमी राहील अशी त्याचे गुणधर्म असणं गरजेचं आहे हे जर तुम्हाला मिळत असेल तर प्लास्टिक घ्या आणि कमीत कमी तीन ते पाच वर्ष त्याची ड्युरेबिलिटी म्हणजे काय त्याची टिकवण क्षमता असणं गरजेचं आहे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र जे आहे वेगवेगळे संशोधन करत असतं तर एकूणच संशोधनाच्या बाबतीत आणि खास करून या आच्छादनाच्या संशोधनाच्या बाबतीत आजवर आपला काय अनुभव आहे सोळा सतरा आणि अठरा या वर्षामध्ये तीन वर्ष कंटिन्युअस याचा अभ्यास केला करण्यात आला त्यामध्ये आम्ही ओपन कंडिशन ठेवली म्हणजे आहे ती नॉर्मल स्थिती दुसरं आम्ही हेलनेट वापरला हेलनेट म्हणजे काय जाळीसारखं जे स्ट्रक्चर असतं ते आणि तिसरं आपण वापरलं ते प्लास्टिक कवर ज्याचे निकष मी तुम्हाला सांगितले आणि हे आपण कवर करत असताना दोन लाईनीमध्ये ते कंटिन्युअस वापरायची गरज नाही आपल्याला कमीत कमी प्लास्टिक दोन प्लास्टिक दोन लाईनमध्ये जे आपण प्लास्टिक टाकलेलं असेल तर दीड ते दोन फीट त्या ठिकाणी जागा सोडणे गरजेचे आहे का हवा खेळती राहील हो ठीक आहे हवा खेळती राहील म्हणजे त्या ठिकाणी काय मायक्रो क्लायमेट जास्त प्रमाणावर डेव्हलप होणार नाही दुसरा असा आहे की जो प्रकाश त्या ठिकाणी ट्रान्समिशन होतो प्लास्टिक मध्ये कम्पेअर्ड टू ओपन किंवा हो हेल्नेटमध्ये चांगल्या प्रकारे जर प्रक तो प्रकाश येत असेल तर डिस्ट्रीब्युशन चांगलं होत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला असं निदर्शनात आलं की जी वाढ असते वेलीची खास करून तुमची पानाची वाढ पान हे त्याचं क्षेत्रफट जास्त दिसलं कम्पेअर टू तुमच्या ओपन कंडिशन एकच वान परंतु पानाची जे आहे क्षेत्रफळ ते जास्त दिसलं पानाचं क्षेत्रफळ जास्त असेल त्याच्यावरती रोग नसेल तर ऑब्विसली जे बा तुमचं म्हणतो आपण फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण ते खूप चांगल्या प्रकारे होतंय प्रकाश संश्लेषण झालं म्हणजेच काय वेलीमध्ये तुमचं अन्नद्रव्य चांगलं तयार झालं अन्नद्रव्य चांगलं तयार झालं म्हणजे काय तुमची फ्लावरिंग फ्रुटिंग किंवा बाकीच्या अवस्था ह्या उत्तमच असणार आहेत हे एक फायदेशीर आहे दुसरं आहे पाण्याची बचत होत आहे ओपन कंडिशन मध्ये काय जास्त जर तापमान गेलं तर ता बाष्पी भवन किंवा आपण म्हणतो बाष्प उत्सर्जन पानाद्वारे जास्त होत आहे हो। ते आपल्या प्लास्टिक कवर मध्ये कमी होताना दिसत म्हणजेच काय कमी बाष्पोत्सर्जन जर झालं म्हणजे तुमच्या पाण्याची बचत झाली आम्हाला असं निर्देश निदर्शनात आलं की सिंचित पाणी जे आहे ते वीस ते पंचवीस टक्के तुम्ही सेव्ह करू शकता आणि सर्वात महत्त्वाचा फायदा आहे की ऑफ सीजन क्रॉप तुम्ही घेऊ शकता नेहमी आपण जे करत म्हणतो की ऑक्टोबरमध्येच प्रुनिंग करा बरोबर गरजेचं नाही याच्यामध्ये तुम्ही एक ते दीड महिना अगोदर म्हणजे जुलै सप्टेंबरमध्ये जर केली तर नक्कीच तुमचा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये माल तुमचा हार्वेस्ट होईल आणि तुम्ही एक्सपोर्टमध्ये जा किंवा डोमेस्टिकमध्ये जा मार्केटमध्ये ग्लट होणार नाही मार्केटमध्ये ग्लट होणार नाही म्हणजेच काय की तुम्हाला हमीभावाची गरज नाही मुळात हे आच्छादन वापरण्याची गरज पडेल तर हे मुळात कोण कोणत्या भागामध्ये आपल्याला हे आच्छादन करावं लागेल कमीत कमी पाच ते सहा वर्षाचा आम्ही एक आढावा घेतला त्याच्यामध्ये असं निदर्शनास आले की नाशिक जो भाग आहे बेल्ट आहे द्राक्षाचा त्याच्यामध्ये तुमचा निफाड असेल सटाणा असेल या ठिकाणी पावसाची जी, जी तीव्रता आहे खूप म्हणजे आपल्याला त्या ते ठिकाणी तफावत दिसते बर जास्त पण आहे कमी पण आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला आपण मगाशीच म्हटलं की हेलस्टॉंग ते जर झालं तर त्या ठिकाणी नुकसान होत आहे त्या भागामध्ये करता येईल पुण्याचा जर आपण विचार केला तर इंदो इंदापूर जो आहे तो चांगला खूप चांगला द्राक्षाचा बेल्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला हे करता येईल त्याचबरोबर तुमचा जर साताराचा विचार केला तर फलटण जो बेल्ट आहे सातारा जिल्ह्यातील त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टींचा आपल्याला म्हणजे हे जे असे ठराविक भाग आहेत याज हेच नाही तर ईशान्येकडील जे सुद्धा आपले मिझोरामसारखे राज्य आहेत बर किंवा उत्तर भाग भारतातील जे पंजाबसारखं राज्य आहे या ठिकाणी सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला वापर कर आच्छादनाचा वापर करून आपल्याला विविध गुणवत्ता आणि त्याचबरोबर ती उत्पादन आपल्याला त्यामध्ये सुधारणा करता येते पण जर आपण खुल्या पिकाचं आणि आच्छादनात केलेल्या जर पिकाचं नियोजन करायचं झालं किंवा त्या माध्यमातनं गुणवत्ता आणि उत्पादन याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगाल राष्ट्रीय द्राक्ष संशोधनाने जे कार्य केले संशोधनाचं तीन वर्षामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं की ओपन कंडिशन हेलनेट आणि एक प्लास्टिक आच्छादन आहे ओपन कंडिशनमध्ये उत्पादन मिळालं म्हणजे हे जे बदलते हवाना हवामानामध्ये तीन वर्षाचा डेटा आम्ही जर बघितला तर त्या ठिकाणी चार ते पाच टन प्रति हेक्टर आलं तेच तुमच्या हेल्नेटमध्ये सात ते आठ टन आलं आणि तेच तुमचं प्लास्टिक आच्छादनामध्ये कमीत कमी वीस ते बावीस टन प्रति हेक्टर एवढा गुणवत्ता जर बघितली तर आपण म्हणतो की क्वालिटी पॅरामीटर्स नक्की शुगर टी एस एस चांगला मिळाला बरं त्याचबरोबर मालाला ही चकाकी खूप चांगली होती त्याचं जो डायमीटर होता ती सुद्धा चांगली आली मनी म्हणतो ना पण त्याची साईज ती खूप चांगली मिळाली त्याचबरोबर जो बन्स होता तो खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असा मिळाला बेरी खूप असं चकाकीच्या होत्या ल आपण म्हणतो की त्याच्यामध्ये लस्टर होतं स दुसरं असं म्हणायचं म्हटलं की तुमचे केमिकल कंपाऊंड्स असं म्हणतो आपण प्रोलिन्स फ्लॅनाईट्स याचंसुद्धा प्रमाण आपल्याला त्या मण्यांमध्ये मिळालं त्या मध्ये मिळालं जे आपण प्लास्टिकच्या आच्छादनाखाली केलं एकत्रित म्हणता येईल की उत्पादन हे जर हवामान चांगलं नसेल अशा हवामानामध्ये आपल्याला तुलना जर केली तर ओपन कंडिशन आणि प्लास्टिक आच्छादनाचं तर याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी तीन पट उत्पादन हे चांगलं मिळाले मग सर याबरोबर ती या आच्छादनाच्या फायद्यांमध्ये तुम्ही पाण्याची बचत एक सांग जी, जी तर त्याबद्दल थोडं विस्तृत स्वरूपात सांगावं काही ठिकाणी शेतकरी द्राक्ष बागायतदार बांधव वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापर करतात फिल्टर्स वापर करतात सँड फिल्टर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर असतात तर ते फिल्टरद्वारे पाणी येतं आणि फर्टिगेशन देतो आपण म्हणजेच काय की अन्य द्रव्य जे आहेत ते सुद्धा आपण पाण्याद्वारे देतो आहे बरोबर आणि ज्या वेळेला आपण वीस टक्के पाणी जर बचत करत असू आणि ज्याचे क्षेत्र आणि म्हणतो आहे की आपण पाण्याची जी पातळी आहे जमिनीतली ती खालावते अशा परिस्थितीमध्ये आपण दरवर्षी जर वीस टक्के पाणी आपण बचत करू तर विचार करा की नक्कीच हे फायदेशीर आहे नक्की आज नाही उद्या नाही पण परवा या गोष्टी आपल्याला या या समस्यांना सुद्धा तोंड द्यावं लागेल मग आतापासूनच आपण जर बचत केली तर हे नक्कीच चांगलं आहे बरोबर आणि तुमच्याकडे एक एकर आहे तर अजून तुम्ही तो थोडंसं क्षेत्र वाढू शकतात पाण्याची उपलब्धता जर सेव्हिंग होत असेल तर त्या पाण्याचा वापर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी करतात देखील काही नियोजन किंवा व्यवस्थापन करणं गरजेचं हो हो आहे आपल्याला करायचं असेल तर ते नियोजन काय करावं लागेल तुम्हाला फक्त जर गुणवत्ता वाढवायची असेल क्वालिटी वाढवायची असेल ज्या ठिकाणी हवामानाचे तफावत जास्त नाही अशा ठिकाणी जर तुम्हाला प्लास्टिक आच्छादनाचा वापर करायचा असेल किंवा ज्या ठिकाणी हेल्पस्टॉम सारख्या किंवा अवकाळी पावसासारख्या समस्या आहेत त्या ठिकाणी जर आच्छादनाचा वापर करायचा असेल तर तुम्ही दोन प्रकारे वापरू शकतात एक एप्रिल नंतर तुम्ही कमीत कमी साठ दिवस तुम्ही आच्छादन ठेवा त्यानंतर काढू शकता जर पावसाची तशी समस्या भेड भे भेडसावत नसेल दुसरं ऑक्टोबर नंतर ज्या वेळेला तुमची बाग हार म्हणजे आहे येते आपण म्हणतो की मण्यांमध्ये पाणी उतरते म्हणजे त्या ठिकाणी क्वालिटी डेव्हलपमेंटला सुरू होते कलर येण्यास सुरुवात होते त्यानंतर जर तुम्ही पा वापरलं तर ते नक्कीच त्या दरम्यान जर पाऊस आला तर नक्कीच तुमची क्रॅकिंग होणार नाही क्रॅकिंग झाली नाही म्हणजे नक्की तुमचं क्रॉप हे चांगलं मिळालं दुसरं जर ज्या ठिकाणी हवामानामध्ये जास्तच तपावत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही सुद्धा प्लास्टिकवर वापरू शकता पण याला एक आहे की पावसाळ्यामध्ये ठराविक कालावधीसाठी तुम्हाला ते ओपन करावं लागेल का ओपन करावं लागेल की जास्त ह्युमिडिटी जर जा आली तर त्या ठिकाणी काही प्रमाणात किडे किंवा रोगाचं प्रमाण वाढण्याची शक्यता असतं सर्वात महत्त्वाचं वर्षभर आपण जे फर्टिगेशन करत असतो वेगवेगळे न्यूट्रिंट आपण पाण्याद्वारे देत असतो तर प्रत्येक न्यूट्रेंट वेल ही घेतेच असं नाही बरं कधी कधी काही प्रमाणात कमी जास्त जर जा टाकलं गेलं तर काही जे क्षा तुमचे सॉल्ट्स आहेत न्यूट्रन आहेत ते बोधामध्ये असतात पावसाचं पाणी जेव्हा वेलीवर किंवा बोधावर पडेल एक्सेस पाणी हे ते शार जे आहेत जे जा सॉल्ट लीच आउट करेल अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीसाठी ते जे प्लास्टिक आच्छादन आहे ते तुम्हाला ओपन करणं गरजेचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्या वेळेला बागायतदारांशी संवाद साधतो तर बागायतदारांना या विषयासंदर्भात म्हणून मुळातच प्रतिकूल हवामानामध्ये बागेचं व्यवस्थापन करणं किंवा याच आच्छादनाचे इतर ह्या फायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणून आपण काय संदेश द्याल थोड्याफार प्रमाणावर या समस्या जेव्हा समोर येत आहे तर द्राक्ष बागायतदार कुठेतरी हताश होतानासुद्धा दिसतो एक वर्ष चांगलं परंतु दुसरे दोन वर्ष जर असं कंटिन्यूअस हवामानामध्ये तफावत आली गारपीट झाली तर शंभर टक्केसुद्धा जेव्हा क्रॉप लॉस होत असेल तर नक्कीच बा द्राक्ष बागायतदारमध्ये थोडंफार काय म्हणतो आपण काळजीचं वातावरण वा, निर्माण होईल okay. परंतु हे जे तंत्रज्ञान आहे आपण म्हणू शकतो की प्लास्टिक आच्छादनाचा वापर शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण केला तर ह्या ज्या समस्या आहेत ज्या आपल्याला याच्यावरती नियंत्रण करता येईल आणि द्राक्ष शेती आपल्याला सोपी करता येईल देशाच्याही अर्थकाराच्या दृष्टिकोनातून अतिशय एक महत्त्वाचं असं हे द्राक्ष पीक आहे आणि संवेदनाश हे पीक आहे मग संवेदनशील या पिकाचं ज्या वेळेला बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला व्यवस्थापन करायचं आहे तर नक्कीच बागायतदारांना आजचा आपला जो काही आपण संदेश दिलात माहिती दिलीत तर ते त्यांच्या ते एकूणच व्यवस्थापनामध्ये हे एक महत्त्वपूर्ण आहे अशी माहिती त्यांच्यासाठी आहे आणि त्या पद्धतीने व्यवस्थापन करून चांगल्या पद्धतीचं उत्पादन ते या त्यांच्या द्राक्ष पिकाच्या माध्यमातून घेतील असे आपण सकारात्मक अपेक्षा व्यक्त करूयात आपण एका महत्त्वाच्या विषयावरती या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद